आणि त्या वेळेला हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, मला कोल्हापूरला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला, हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. मी दोन उदाहरण देतो. रजत कंज्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ परिवाराच्या खात्यात 13,85,00,000 रुपये आले. हे पैसे आले 2013-2014 मध्ये. ती कंपनी हे 2004 मध्येच बंद झाली होती, स्ट्राईक ऑफ झाली होती. रजत कंज्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी अस्तित्वातच नाही, त्या कंपनीतून कोट्यावधी रुपये हसन मुश्रीफ परिवाराच्या खात्यात येतात, तिथून ते साखर कारखान्यात पुढे जातात. आणखीन एक कंपनी माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24,75,00,000 रुपये जी कंपनी अस्तित्वात नाही, जी कंपनी केव्हाच बंद झालेली, त्या कंपनीच्या नावाने बँक अकाउंट उघडलं जाते. हसन मुश्रीफ रोख पैसे देतात आणि त्याचा 24,75,00,000 चेक बनून मुश्रीफ परिवाराच्या खात्यात येते आणि त्यानंतर तो पैसा हसन मुश्रीफ रिअल एस्टेटसाठी, साखर कारखाने विकत घेण्यासाठी. मुश्रीफ साहेब सांगतात कि मैं लोगों की सेवा करता हूं. कशी सेवा? आणखीन एक उदाहरण देतो. नेक्स्ट जन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमधून मुश्रीफ परिवाराच्या खात्यात 16,31,93,500 रुपये आले. आणि कोणी दिले? तो म्हणे कोल्हापूरचा गरीब शेतकऱ्यांनी या कंपनीत प्रेफरन्शियल शेअर मध्ये हे पैसे गुंतवले. हसन मुश्रीफ मंत्री असताना स्वतःचा दावया ती कंपनी जयत सुचे मॅनेजमेंट ची कंपनी अस्तित्वात नाही, पुण्यात एक छोटीशी हॉटेल चालवत होती, 1,500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला या हसन मियाने. हसन मियाने ऐकावं, या हसन मिया हसन मुश्रीफनी. मी कोल्हापूरला 28 सप्टेंबरला जात होतो आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी, हसन मियाचा कारखान्यावर जात होतो त्याचे घोटाळे काढण्यासाठी. त्या दिवशी गणेश विसर्जन होत, त्या गणेश विसर्जनला हसन मियाने मला जाऊ दिलं नाही, मला थांबवलं, महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ दिलं नाही. या हसन मियाला ही सोप द्यावा लागणार नाही. पण मला आता मग सांगा, आज जी ईडीची जी धाड पडली ती घोरपडे कारखान्या संदर्भात आहे की ब्रिक्स कारखान्या संदर्भात, म्हणजे गडिंग्लज कारखान्या संदर्भात? हे सगळे ब्रिक्स, घोरपडे, हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत, सगळे हसन मियाचे कर्तृत्व आहे. आता असं असते, आता ईडीच्या धाडी सुरू झाल्या. आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी पुणे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजनी या बोगस कंपन्यांच्या विरुद्धात तक्रार केली होती आणि पुणे कोर्टाने इन्व्हेस्टिगेशनचे आदेश कंपनी मंत्रालयाला दिले होते. सप्टेंबर महिन्यात, सप्टेंबर 2021 मध्ये हसन मियाचे सगळे घोटाळे आम्ही बाहेर काढले होते. आता आधी इन्कम टॅक्सनी कारवाई केली, त्यानंतर कंपनी मंत्रालयाने कारवाई केली, हसन मियावर बेनामी ऍक्टच्या अंतर्गत पण कारवाई चालू आहे आणि आता ईडीची कारवाई सुरू झालेली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना प्रार्थना केली आहे की त्यांचा जावयाचा कंपनीला हसन मुश्रीफ
आणि त्यावेळीचे ग्राम विकास सचिव राजेश कुमार मीना, ग्राम विकास सचिव राजेश कुमार मीना या दोघांनी मिळून 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. मला विश्वास आहे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस त्या टेंडर प्रोसेस बोगस कॉन्ट्रॅक्ट दिला त्याचे पण इन्व्हेस्टिगेशनचे आदेश देणार. हसन मुश्रीफ आणि राजेश कुमार मीना तर चौकशी व्हायला हवी. हसन मुश्रीफांनी आज जेव्हा ही कारवाई चालू झाली त्यानंतर त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा नवाब मलिक, आता मी आणि यानंतर अस्लम शेख, एका विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांना टार्गेट केलं जात आहे असा एक गंभीर आरोप हसन मुश्रीफ यांचा आहे. हसन मियाला आता धर्म आठवतो? हसन मिया ज्यावेळी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी गणेश विसर्जनसाठी मी जात होतो तर मिया हसननी मला थांबवलं, त्यावेळी त्यांना मुस्लिम धर्म नाही आठवला. पैसे खाताना, गरीब शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म नव्हता आठवला. आणि मी जे आता आकडे दिले आहेत, बोलबस कंपन्यांमधून 2 कंपन्या बंद झाले, त्यातला 50 कोटी तुमच्या परिवारात आले, हे 50 कोटी कुठल्या भ्रष्टाचाराचे होते? पैशेच भ्रष्टाचार करताना, गरीब शेतकऱ्यांना लुटताना तुम्हाला धर्म आठवत नव्हता. पण हसन मिया काय उडी घाय करतात? त्यांचा आधी लाईनीत अनिल परब उभे आहेत, पहिला अनिल परब, नंतर हसन मुश्रीफ आणि नंतर अस्लम शेख. हा सगळा पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून आला असा आरोप होतोय, माहिती देतोय. आरोपाचा कुठे प्रश्न आहे? हसन मियाने आजपर्यंत उत्तर दिलंच नाही. मी जे कंपन्यांची यादी घोषित केली त्यावर का हसन मिया बोलत नाही? बोलावं ना की किरीट सोमय्यानी सप्टेंबर 2021 पासून त्यांनी सांगावं, जय तुते मॅनेजमेंट जावं या ती कंपनी केव्हा अस्तित्वात आली होती सांगावं. भ्रष्टाचार जो करतात, जो माफिया मंत्री असतात, त्याला कुठला ना जात धर्म नसतो, तो घोटाळेबाज ते मंत्री असतात, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. सुप्रिया सुळेंचं म्हणणं असं आहे की एखाद्या ईडीवरती जेव्हा कारवाई करते ईडी एखाद्या व्यक्तीवर, तर ते काही लोकांना पागोदर का करत, याच्या संदर्भात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. त्याचं कारण आहे की माझा आधी शरद पवारला माहीत असते, माझा आधी सुप्रिया सुळेला माहीत असते, माझा आधी अजित पवारला माहीत असते, माझा आधी हसन मुश्रीफला माहीत होतं. हसन मुश्रीफनीच घोटाळे केले होते. पण हे लोक त्यांना सावरण्यासाठी बसतात, प्रोटेक्शन करण्यासाठी बसतात. आणि म्हणून जे त्रस्त शेतकरी असतात ते किरीट सोमय्याकडे येतात. किरीट सोमय्याला तुम्ही तर जेलमध्ये टाकला होता सुप्रिया ताई, कोल्हापूरला कुठे जाऊ दिला होता? आणि तुम्ही घोटाळे बादांचा मागे उभे आहात, मी त्या घोटाळे बादांनी ज्यांचे पैसे लुटले त्यांचा मागे उभे आहात. आणि ही जी माहिती मी देतो, 16 महिने का सुप्रिया सुळे आणि अजित पवार आणि शरद पवार गप्प बसले होते? का हसन मुश्रीफवर कारवाई नाही केले? मला एक समजत नाही, हा प्रश्न दरवेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार विचारतात. त्यांनी कारवाई करावी ना त्यांच्यावर, कोणी थांबवलाय? जर ते भ्रष्टाचारी होते, उद्धव ठाकरेंनी का कारवाई केली नाही? का उद्धव ठाकरे त्यात पार्टनर होते? पहिला उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावा. परत 11 वाजता लगेच दुसरी अपॉइंटमेंट करूया म्हटलं तर. नाही 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 गप्पा मारू, पण हे सगळं काढू मग नाही म्हटलं तेच बोलत. मग काय विषय 25 टाकायची.